मी याची कौतुक करत नाही माझा भाऊ म्हणून, पण माननीय नितीन गडकरीजींनी मी जेव्हा भाषण केलं त्याचं उत्तर त्यांनी मला पार्लमेंटमध्ये दिलं, जे रेकॉर्डवर आहे, कोणी माझं कौतुक करणार नव्हावं. नितीन गडकरी असं म्हणाले की महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी अतिशय चांगलं बजेट मांडलेलं आहे. मी म्हणत नितीन गडकरी किती लोकांनी दादाचा चेहरा गेल्या 1.5 वर्षात पाहिला. मामांनी कदाचित पाहिलं असेल चहा पिण्यासाठी मीटिंग मध्ये आपल्या कोर्टच्या दादा एक सेकंड मार्क काढतो, पटकन चहा पितो आणि पणा मारतो. कोणी दादाचा चेहरा बघितला 1.5 वर्षात? बाकी सगळं दादाचं ऐकतं. मग हे काय ऐकलं मी परवा खरं पाठवत गेले होते, फिरत होते आपले नेते सगळे विना मागचे आणि जवळ येऊन कानात कसं दूर अंतर ठेवा. सारखं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाळासाहेब तुम्हाला सांगता तुम्ही का नाही ऐकत. मग मी गंमत म्हणून इथल्या अध्यक्षाला सांगितलं की मग आता तुम्ही ग्रामीणचे अध्यक्ष आहात, तुम्हाला पटतंय का माझे सूचना आहे कार्यकर्ता म्हणून. आणि मी मागणी करते आमच्या पक्षाच्या अध्यक्षाकडे की ज्याचा 3 वेळा फोटो येईल ना बिना मास्कचा त्याला तिकीट देऊ नका. जो मास्क लावतो त्याला तिकीट, जो मास्क लावत नाही त्याला नो. आणि कॉर्पोरेशनसाठी करणार आहे. सगळ्यात जास्तही अडचण आपल्याकडे आणि या देशात सगळ्यात चांगलं कोविडचं काम कुठलं चाललं असेल तर ते आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्या देशाने पाहिले. मी म्हणत नाही, देशातले पत्रकार म्हणतायत, अधिकारी म्हणतायत, मंत्री म्हणतायत, सगळेच म्हणतायत. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढं कोविडची अडचण असताना मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये आमचा कट केला, पण दादांनी कुठल्याही आमदाराच्या बजेटला कट केलेला नाही. मामाचा मंत्री पण आहेत त्याच्यामुळे मामांना नको ठेवूया आपण, त्यांना कॅबिनेटमधून या गोष्टी या सगळ्यांना मदत होत असते. पण कुठलाही पक्षाचा आमदार असला तरी प्रत्येकाला 4 कोटी, म्हणजे खासदाराला जे 5 कोटी मिळालंय त्याला फुल कट देशाकडून, पण एका राज्याच्या आमदाराला 4 कोटी गॅरंटी. हे तुम्ही विचार करा की किती चांगलं नियोजन. आणि मी एकटी कौतुक करत नाही माझा भाऊ म्हणून, पण माननीय नितीन गडकरीजींनी मी जेव्हा भाषण केलं त्याचं उत्तर त्यांनी मला पार्लमेंटमध्ये दिलं, जे रेकॉर्डवर आहे, कोणी माझं कौतुक करणार नव्हावं. नितीन गडकरी असं म्हणाले की महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी अतिशय चांगलं बजेट मांडलेलं आहे. मी म्हणत नितीन गडकरी